नमस्कार इयत्ता 8वी कला या विषयातील पुढचा जो घटक आहे तो घटक आहे घनाकार घन घन हा शब्द जो आहे म्हणजे जी भरीव वस्तू आहे भरीव वस्तूला आपण घन म्हणतो ज्याला लांबी उंदी उंची जाडी हा सगळा आहे एक ठराविक आकार आहे त्याला अशा वस्तूंना आपण घनाकार म्हणतो कागद जर घेतला तुम्ही कागद आखीव कागद तर त्याला आपण घनाकार म्हणू शकत नाही कारण तो भरीव नाही तो चपटा आहे तो जर एखादी वस्तू जाड असेल लांबी रुंदी जाडी उंची हे जर त्याला असते तर त्याला आपण घनाकार असं म्हणू शकतो असा घनाकार असे जे घनाकार आहे ते कोणकोणते आहे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत घटक कोणता आहे घनाकार वस्तू आता याच्यामध्ये नियमाप्रमाणे घन आकार कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत तुम्ही हे आकार पाहिलेले आहेत पण नक्की तेच आहे त्याला तेच हेच म्हणतात हे साधारणपणे तुम्हाला माहिती नसणार आहे यासाठी आपल्याला आज या घटकामध्ये उपघटक चौरस घन दुसरा आहे समचतुष्कोन तिसरा घटक आहे दंडगोल चौथा शंकू सूची आणि गोल असे एकूण सहा घन आकारांचा आपण आज अभ्यास करणार आहोत आता हे आकार कसे असतात दिसायला किंवा त्यांची रेखाटनं कशी करायची त्याची रेखाटनं आपल्याला करता आली पाहिजे प्रत्यक्षात रेखाटन केल्याशिवाय त्या आकारांचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकत नाही फक्त आपण ते घनाकार डोळ्यांनी पाहिले तर आपल्या लक्षात फार दिवस ते राहत नाही म्हणून प्रत्यक्ष त्याचं रेखाटन जर तुम्ही केला त्या घनाकारांचं रेखाटन जर तुम्ही केला तर ते कायमस्वरूपी आपल्या लक्षामध्ये राहते म्हणून आज आपण या घनाकारांचं रेखाटन कसं करावं याविषयी तुम्हाला मी माहिती देणार ही रेखाटनं करत असताना तुम्ही यांत्रिक पट्टी वगैरे वापरू शकता कंपास वापरू शकता आणि हे घनाकार काढत असताना मात्र यांत्रिक साधनांचा वापर करा पण यांची रेखाटनं मात्र अचूक पद्धतीने केली पाहिजे आणि त्याचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास पण केला पाहिजे आता उदाहरणार्थ आपण पहिलं घेऊया चौरस घन चौरस हा शब्द आलेला आहे तुम्ही आता इयत्ता 8वी मध्ये आहात चौरसाची व्याख्या तुम्हाला माहिती असेल ज्याची लांबी रुंदी उंची म्हणजे कुठल्याही बाजूने त्या वस्तूचं जर व्यवस्थित आपण माप घेतलं तर ते सगळीकडे समान असतं त्याला आपण चौरस घन म्हणतो आता मी त्याचं रेखाटन तुम्हाला दाखवतो कसं रेखाटन कसं असतं ती प्रत्यक्षात वस्तू कशी असते आणि रेखाटनामध्ये ती कशी येणार आहे हे तुम्हाला मी दाखवतो आता इथं एक बाजू त्याला बघूया या चौरसाला एकूण सहा बाजू असतात किती बाजू असतात सहा एक दोन तीन बाजू असतात त्याच्या किती बाजू असतात तीन बाजू आणि त्याच्या पाठीमागचा एक भाग या पाठीमागचा एक भाग आणि खाली तळाचा एक भाग असे एकूण सहा बाजू असतात चौरसाला किती बाजू असतात सहा आणि ही सहाही बाजू समान असतात कुठूनही जरी मोजलं हा आकार
हे समान असतात, हे समान, हे समान. अशी कुठली वर्ण तुम्ही मोजली तर ते एकसारखे असतात. आणि असा जो आकार आहे ज्याच्या सारी बाजू एकसारख्या आहे, लांबीला, जाडीला, उंचीला एकसारखा असा जो घनाकार आहे याला कोणता आकार म्हणतात? चौरस घन. चौरस घन हा आकार. हे रेखाटन करत असताना तुम्हाला ही वरची बाजू लहान दिसते, नजरेला ती जाणवते दिसते. ही बाजू याच्यापेक्षा ही लहान दिसते नजरेला. पर्स्पेक्टिव्ह म्हणून जो यथादर्श म्हणतात त्या पद्धतीने याचं रेखाटन करावं लागतं. म्हणजे ही वरची बाजू जी आहे असं पण काढू शकता तुम्ही, अँगल बदलून पण काढू शकता. हा वरचा चपटा भाग लहान दिसतो, ही समोरची बाजू मोठी असते आणि ही बाजू परत लहान दिसते असं पण काढू शकता तुम्ही. पण प्रत्यक्षात कसं आहे, सगळीकडे ते समान आहे. फक्त नजरेला दिसत असताना ही बाजू लहान दिसते, ही त्याच्यापेक्षा मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा मोठी. म्हणजे समोरची बाजू ही मोठी दिसते, वरचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला लहान दिसतो. साईडचा देखील पर्स्पेक्टिव्ह ना यथादर्शनानं नजरेला लहान वाटतो आणि तो जसा दिसतो आपल्याला नजरेला कसा जाणवतो त्या पद्धतीनं त्याचं रेखाटन आपण करायचं असतं. आणि प्रत्यक्षात जर वस्तू हातामध्ये जर घेतली आपण चौरस घर तर ते प्रत्यक्षात सगळीकडं समान तुम्हाला दिसेलच. हे चौरस घर झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे समचतुष्कोन. समचतुष्कोन आता चौरस घन आणि समचतुष्कोन याच्यामध्ये काय फरक आहे हे पाहिजे. फक्त इथं रेखाटन करतो समचतुष्कोन फक्त उंचीला जास्त असतो. समचतुष्कोन इथं काय होणार आहे, फक्त उंचीला जास्त असणार आहे. हे काढत असताना समोरची बाजू ही आहे, ही साईडची बाजू आहे, हा वरचा भाग. या रेषेला हे समांतर, या रेषेला हे समांतर, याला हे समांतर. समांतर म्हणजे काय, हे जसं लंब आहे तसाच हा लंब येतो, त्याचप्रमाणे हा देखील लंब येतो. म्हणजे समोर समोरच्या बाजू समोरासमोरच्या बाजू या समान असतात, उंचीला मात्र हे जास्त असतात. असा जो घन घनाकार आहे त्याला समचतुष्कोनाकृती घन असं म्हणतात. आता पुढचा जो आहे तो दंडगोल. दंडगोलाच्या वस्तू तुम्ही अनेक पाहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्ही घरामध्ये पाणी भरण्यासाठी जो बॅरल वापरता, बॅरेल बॅरेल म्हणता ना तुम्ही, बॅरेल किंवा गोल सिमेंटची पाण्याची टाकी असते पाणी भरण्यासाठी, हा जो आकार आहे तो दंडगोल आकार आहे. हा वरून आणि खालून बंद असतो, वरून आणि खालून बंद असतो आणि गोलाही असतो, त्याला आपण दंडगोल बोलतो. मग हा आकार कसा काढायचा, हा दंडगोल याच्यामध्ये त्याचा वरचा जो भाग असतो तो वर्तुळाकृती असतो, दोन्हीकडच्या बाजू या उभ्या असतात आणि खाली परत गोल असतो. असा जो आकार आहे त्याला आपण दंडगोल म्हणतो. मग याचं रेखाटन आपल्याला नजरेला कसं जाणवतं की वरचा भाग हा आपल्याला लंबगोल दाखवतो, लंबवर्तुळ. ज्यावेळी प्रत्यक्षात तुम्ही त्याच्या वर जाऊन बघाल तर तो गोल दिसेल, पण तो एका बाजूला ठेवून जर तुम्ही त्याच्याकडे पाहत राहिला तर काय होणार आहे, तो लंबगोल आपल्याला दिसणार आहे. आडवा अंतर आपल्याला दिसेल पूर्ण, पण उभं अंतर जे आहे आपल्यापासून पलीकडचं जे अंतर आहे ते काय होणार आहे,
नजरेला कमी जाणवणार आणि तो नजरेला जसं जाणवतो त्याच पद्धतीने याचा रेखाटन आपल्याला करायचं असतं. कारण चित्रकलेमध्ये एका सपाट कागदावर आपण चित्र काढत असतो, आपल्याला त्या सपाट कागदावर जसं नजरेला जाणवतं तसं चित्र जर आपण काढलं तर त्याच्यामध्ये वास्तवता येते. म्हणून हा लंबगोलच काढा. तर मी असा तो गोल असतो, तुम्ही जर असा मोठाच गोल काढला, वर्तुळ काढला आणि अशा रेषा काढल्या उभ्या आणि हे पण असं काढलं तर तो चुकणार आहे. कारण असं नजरेला दिसतच नाही आपल्याला, तो असा दिसतो आपल्याला. आणि ह्याचा रेखाटन जर असं तुम्ही व्यवस्थित केला तर तो दंडगोल आपल्याला व्यवस्थित दिसणार आहे. हा खालचा गोल देखील व्यवस्थित काढला, कारण हा खाली गोल असा फिरलेला असतो असा त्याचा तसा मध्ये असतो. अशा पद्धतीनं हा दंडगोल आपल्याला काढावा. हा दंडगोल ही पलीकडची रेषा दिसत नाही आपल्याला, मध्यरेषा काढण्याची गरज नाही. फक्त तांत्रिकदृष्ट्या ते व्यवस्थित आलं पाहिजे, उभं काढलं पाहिजे, लंबगोल व्यवस्थित आला पाहिजे आणि खालचा अलीकडचा जो गोल आहे वक्र भाग तो देखील असा वक्र काढला गेला पाहिजे. हे सरळ न काढता, मी सरळ काढायचं नाही सर, सरळ काढला की मग तो चुकलं देईल. कारण हा गोल असा जसा फिरलेला असतो गोल, तो अलीकडचा गोल आपल्याला काढावाच लागतो, असा फिरलेला असतो तो काढावा लागतो. अशा पद्धतीनं हा दंडगोल आपल्याला काढावा लागतो, हे चुकीचं आहे. दंडगोल झाल्यानंतर शंकू, शंकूचा आकार. आता उदाहरणार्थ शंकूचा आकार म्हणलं की आपल्याला एक वस्तूचं तुम्हाला ओळख करून देतो. शंकू म्हणजे तुम्ही मेहंदी कोण वापरता, मेहंदी कोण हातामध्ये हाताला मेहंदी लावण्यासाठी मेहंदी कोण वापरता पण की तो कसा असतो, असा टोकदार असतो आणि खाली असा गोल असतो, त्याला आपण शंकू म्हणतो, शंकूचा आकार म्हणतो. आता हा आकार कसा असतो की वरच्या बाजूला त्याला टोक आणि खाली वर्तुळ असतो, दोन्ही बाजू अशा समान आलेल्या असतात आणि खाली गोल असतो. लक्षात आता हे काढत असताना कसं काढलं पाहिजे की खाली तळाला लंबगोल आला पाहिजे, असं खाली तळाला लंबगोल, त्याचा मध्य काढला, मध्य काढला, शंकूची उंची किती असेल त्याप्रमाणे त्याची उंची काढावी आणि दोन्ही बाजू अशा पट्टीनं तुम्ही काढल्या तरी चालतात. या दोन्ही बाजू काय करायचे त्या पद्धतीनं काढून. आता इथे पलीकडची रेषा दाखवत असताना मात्र काय केलं पाहिजे, डॉट्स दाखवलं पाहिजे. कारण पलीकडचा भाग आपल्याला दिसत नाही, तो असा वळलेला असतो, तो आपण डॉट डॉट न असं दाखवायचा. हा एक घनाकाराचा आहे, टेक्सटाईलमध्ये ते दोरी गुंडाळण्यासाठी वगैरे शंकू वगैरे वापरतात, त्याला शंकूचं पुठ्ठ्याचं असतं, त्याला दोरा गुंडाळलेला असतो, शंकूचा आकार असतो, अशा अनेक वस्तू आपल्याला वावरताना दिसतात, त्याला शंकू आकार असं म्हणतात, असा आकार त्याचा असतो. त्याच्यानंतर सूची, सूची याचा अर्थ तुम्ही पिरॅमिड पाहिलं, पिरॅमिड इजिप्तमध्ये नाईल नदी जी आहे त्या नाईल नदीच्या काठी पूर्वजांनी राजे लोकांनी पिरॅमिड्स मांडलेले. आता पिरॅमिडचा आकार कसा असतो की तो त्याचा पाया हा चौरसाकृती असतो, पाया चौरसाकृती आणि चारी बाजूनी चपटा असतो आणि वर निमुळता होत गेलेला असतो, वरती निमुळता होत गेलेला असतो, अशा आकाराला आपण सूची म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला पिरॅमिड असं म्हणतात. तो आकार कसा असतो पा की पायाचा कसा असेल चौरस आकार, नजरेला जाणवणार तो चौरस जाणवणार, आपल्याला पूर्ण असा चौरस काढून जाणार नाही, आपल्याला चित्रकलेमध्ये जसा तो तिरका जाणवतो नजरेला कसा जाणवतो त्या पद्धतीनं काढलं पाहिजे. आता मी या चौरसाचा मध्य काढतो, मध्य काढला इथे मध्याला, इथून सरळ त्याची
उंची काढली उंची काढल्यानंतर या टोकापासून हा कोपरा समोरचा कोपरा हा पलीकडचा कोपरा आणि इथून असा तो आकार असेल आता हे पलीकडचा आपल्याला रेषा दिसणार नाही हे डॉट्स दाखवते आपल्याला आपल्याला गणिताप्रमाणे काय या भूमिती आकाराची पूर्ण माहिती डिटेल माहिती घ्यायची नाही फक्त आपल्याला याची रेखाटन करता आले पाहिजे अचूक रेखाटन करता आले पाहिजे यासाठी अभ्यास करायचा आहे लक्षात आलं म्हणजे आता हे पाच झाले आता फक्त राहिला तो गोल गोल म्हणजे कंपासाने काढलेला वर्तुळ नव्हे गोल म्हणजे भरीव गोल भरीव गोळाफेकसाठी तुम्ही जो गोल वापरता शाळेमध्ये गोळाफेक करता बघा तुम्ही तो जो भरीव गोल असतो तशा पद्धतीचा गोल तो देखील एक घनाकारच आहे आणि तो घनाकारामध्ये वळतो म्हणून हा गोल काढत असताना तुम्ही कंपासाचा वापर करा चालेल आता मी इथं हा गोल काढला एका रेषेने आणि शक्यतो हाताने काढण्याचा प्रयत्न करा चित्रकलेचा भाग आहे आपल्याला कुठल्याही वस्तू हाताने सहजपणे काढता आल्या पाहिजे यांत्रिक साधन कधी वापरायचं ज्यावेळी आपल्याला भीती वाटते चुकेल जो भीतो तो यांत्रिक साधन वापरतो चित्रकलेमध्ये कुठलीही उभी रेषा आडवी रेषा लंब रेषा चौरस कुठलीही वस्तू वापर एखादी वस्तू असू दे आपल्याला हाताच्या कौशल्याने ते काढता आलं पाहिजे अचूक काढता आलं पाहिजे कुणीतरी म्हटलं पाहिजे की अरे हाताने काढले का पट्टीने काढले हाताने काढलेली वस्तू देखील यांत्रिक साधनाने काढलेला आहे असं जाणवलं पाहिजे त्याच्यामध्ये असं गोल काढण्याचं देखील प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला हा मात्र भरी गोल आहे अशा पद्धतीनं हे सहा घनाकार हे सहा घनाकार तुमच्या शालेय लेखनामध्ये अतिशय महत्वाचे ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला बसल्यानंतर या सहा पैकी एका घनाकाराचा तुम्हाला प्लॅन आणि इलेव्हेशन काढावं लागतं ज्यावेळी त्याचे तास सुरू होतील त्यावेळी तुम्हाला ते सगळं प्रत्येक घनाकाराचं तुम्हाला प्लॅन आणि इलेव्हेशन म्हणजे अनुविक्षेप आणि उद्विक्षेप तो वरून कसा दिसेल समोरून कसा दिसेल बाजूनी कसा दिसेल याचं प्लॅन करावं लागतं आता चौरस वरून कसा दिसतो चौरस समोरून चौरस बाजूनी चौरस कसंही केला प्रयोग बघितला तुम्ही चौरस दिसतो मग त्याचं प्लॅनिंग काढावं लागतं इंटरमिजिएटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अभ्यासाला आहे हा कसा दिसतो वरून चौरस दिसतो समोरून कसा दिसतो उभा आयत दिसतो त्याचं प्लॅन आणि इलिव्हेशन वेगळं येणार आहे दंडगोलाचं वरून तो गोल दिसतो समोरून आयत दिसतो बाजूने देखील आयत दिसतो त्याचं प्लॅन आणि इलिव्हेशन वेगळं येणार आहे शंकूचा कसा येणार आहे वरून पाहिला तुम्ही तर त्याची बाह्य रेषा ही वर्तुळाकृती दिसणार आहे समोरून पाहिलं की त्रिकोण दिसणार आहे बाजूने बघितलं तर त्रिकोण दिसणार आहे त्याच्यानंतर पिरॅमिड पिरॅमिडचं कसं वरून पाहिला की त्याचा बाह्याकार चौरस आकृती असणार आहे समोरून त्रिकोण बाजूने त्रिकोण आणि शेवटी वर्तुळ घनाकार जो गोल आहे तो कसेही तुम्ही जर बघितला तर तो गोलच दिसणार आहे कुठल्याही बाजूला जर तुम्ही बघितला तर तो गोलच दिसणार आहे त्याचं प्लॅन आणि इलिव्हेशन हे दोन्ही गोलच येणार आहे तो भाग पुढच्या आपल्या इंटरमिजिएटमध्ये आपल्याला पाहता येईल पण निदान आपल्याला या सहा घनाकारांचं सुंदर असं रेखाटन करता आलं पाहिजे तुमच्या कच्च्या वहीमध्ये ड्रॉइंगसाठी एक 100 पानी कच्ची वही घालायची आहे आणि त्याच्यामध्ये ही रेखाटनं करायची आहे हे सगळं सगळे आकार लिहून द्यायचे त्याच्या खाली हे सगळे नावं लिहायचे आणि सुंदर असं पट्टीचा एक वापर करून तुम्ही हे सहा घनाकार काढून तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे चला धन्यवाद.